कारखाना या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने चांगला होता. या कारखान्याला ज्यावेळेस आमचे वडील डायरेक्टर होते त्यावेळेस व त्याला 20 ते 25 रुपये जास्त रेटने साखर विकली जायची. त्या काळानंतर या कारखान्याची परिस्थिती खरीच चांगली होती आणि एक नंबरची साखर उत्पादन यशवंत सहकारी साखर कारखान्याचं असायचं. पण काही कारणाने या नंतरच्या आलेल्या पिढीतल्या काही नेतेमंडळी असतील किंवा संचालक असतील किंवा बाकीचे बँकेचे काही अधिकारी असतील यांच्या माध्यमातून या सहकारी साखर कारखान्याला बंद पाडण्यासाठी प्रयत्न केले गेले आणि ते प्रयत्न त्यांचे यशस्वी झाले. आता इतकी तळमळ वाटते, इतकी वाईट परिस्थिती वाटते की आता आम्ही जस्ट अण्णासाहेबांच्या पुतळ्यांना हार घातला. आजूबाजूची परिस्थिती पाहिली तर अण्णासाहेबांनी ह्या तालुक्यासाठी काय नाही केलं. अतिशय परिस्थिती चांगल्या परिस्थितीमध्ये तुम्ही पाहिलं मगरपट्टा सिटी असेल आणि इकडं सगळं पाहिलं तर थिवूरचा परिसर असेल, काय परिस्थिती आहे. आता त्या मगाशी आम्ही कॉलनीवरती गेलो होतो, अक्षरशः त्यांचा संसार उघड्यावर आला. कोणाला त्याची किंमत नाही, ती मोलमजुरी करून खाणारी त्या अधिकाऱ्यांच्या माता भगिनी पाहिल्या तर अतिशय वाईट, डोळ्यात पाणी आले शिवरात. शेतकऱ्यांची परिस्थिती पाहिली तर यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या 149 गावांचं कार्यक्षेत्र आहे आणि या कार्यक्षेत्रामध्ये परिस्थिती अशी झाली की जवळजवळ 10-12 गावांचीच जमिनी फक्त शहराच्या प्राधिकरणामध्ये वगैरे गेले असतील, परंतु राहिलेली जवळजवळ 125 ते 150 गावांमध्ये आजही ऊस पिकवला जातो आणि खाजगी कारखान्यांच्या टोळ्यांना पैसे देऊन कारखान्याचा त्या ऊस तोडण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि मग शेतकऱ्याला तिथं बळजबरीने बाजार कमी दिला जातो. आज मी पाहिलं तर ह्या यशवंत सहकारी साखर कारखाना बंद असल्यामुळं साधारणतः कमीत कमी या पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांचे 100 ते 125 कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे. विचार करा, जर 2500 बाजार असेल तर दुसरा कारखाना आपल्याला 2000 देतो, 2100 रुपये देतो, शिवाय ऊस तोडण्यासाठी आलेल्या कामगारांना पैसे द्यायला लागतं. मग आमची एकच तळमळ आहे, आमचे हे सगळे सहकारी आहेत, आमचे अध्यक्ष आहेत, आम्ही आमची एकच तळमळ आहे की यशवंत सहकारी साखर कारखाना जो आमचं नाक आहे, या संपूर्ण पंचक्रोशीचा जो मानबिंदू आहे, हा यशवंत होऊन चालू झालाच पाहिजे ही आमची सर्वांची मागणी आहे. यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न केले. आजी माझी आमदार असतील, साखर आयुक्त असतील, परत सहकार मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, तसेच पवार साहेबांची बी मीटिंग याबद्दल झाली, मग नक्की गोडं पेंट कुठं खातं हेच आमच्या लक्षात येणार. म्हणून आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे जर काही काळात जर इथं नाही काही झालं तर आमची सगळी शेतकऱ्यांची आणि सभासदांची मुलं त्या यशवंत सहकारी साखर कारखान्याचा जो रोड थेवर फाट्यावर आत येतो त्या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही. आणि आज